पण पटापट नंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावरती येत आहेत. हो, मोदींच्या उपस्थितीत आज लखपती दीदीचा मेळावा पार पडतोय. जळगाव विमानतळ परिसरातील 22 एकर क्षेत्रात यासाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळ परिसरावर केंद्रीय यंत्रणांची करडी नजर असणार आहे. या कार्यक्रमामध्ये 11 लाख लखपती दीदींचा सन्मान केला जाणार आहे. जळगावातील या कार्यक्रमात या दीदींना प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाईल. या कार्यक्रमात 2500 कोटी रुपयांचा रिव्हॉल्विंग फंड जारी करण्यात येतोय आणि त्यामुळे 4.3 लाख स्वयंसहाय्यता गटांच्या 48 लाख सदस्यांना याचा लाभ होणार आहे. यासोबतच या कार्यक्रमात 5000 कोटींच्या बँक कर्जाचं वितरणही करण्यात येत आहे आणि याचा लाभ साधारण 2,35,000 स्वयंसहाय्यता गटांच्या 25.8 लाख सदस्यांना होणार आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 1 कोटी महिला लखपती झाल्या असून 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं लक्ष सरकारने डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आता एक महत्त्वाची घडामोड अशी की मुंबईच्या BKC मधील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक जी ती काल पार पडली. मुंबईतील जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान मुंबईत उभाठा 13 ते 15 जागांसाठी आग्रही असल्याची चर्चा असताना मुंबई शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं सूचक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. तर दुसरीकडे विदर्भात अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं बोललं जातं. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून सुंदोपसुंदी तर दुसरीकडे जागा वाटपावरून रस्सीखेच. त्यामुळे महाविकास आघाडीत दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल. त्याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. आज असं कुठेही काही झालेलं नाही. 20 ते 22 गटावरून अशी कुठे चर्चाच झाली नाही. हो, मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का, कशाला मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो, ते नंतर सांगू ना. आम्ही आमचं जागा वाटपाची चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही. मुंबई महापालिकेने गेल्या 5 वर्षात 2,360 कोटींच्या मुदत ठेवी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मोडल्याची माहिती समोर आली आहे. बेस्टला अधिदान देण्यासाठी 6 वेळा मुदत ठेव मोडल्या तर MMRDAला निधी देण्यासाठीही मुदत ठेवी मोडल्या. माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आलेली आहे. मात्र 2020-21 आणि 2021-22 या 2 वर्षात एकदाही मुदत ठेवी मोडण्यात आल्या नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई महापालिकेच्या सुमारे 83,000 कोटींच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये आहेत. गेल्या काही वर्षात विविध प्रकल्पांसाठी या मुदत ठेवीचा वापर करण्यात आला आहे.